So today's our topic is alopecia areata. याला आपण काय म्हणतो मराठी मध्ये चाय पडणे. तर इट इज ऑटोइम्यून डिसीज. इम्युनिटीच्या कमतरतेमुळे स्वतःची इम्युनिटी आपल्या सेल्सला जे असतात केसांचे रूट्स तिथं अफेक्ट होतो आणि स्मॉल सर्क्युलर स्पॉट्स पडतात आणि ॲलोपेशियाचे असे छोटे छोटे विदाउट हेअर्सचे स्पॉट्स आपल्या केसांमध्ये निर्माण होतात. तर ह्याला आपण चाय पडणे म्हणतो मराठीमध्ये आणि आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये आपण ह्याला ॲलोपेशिया एरियाटा म्हणतो. आता ह्या ॲलोपेशियाचे दोन प्रकार आहेत. ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे छोटे छोटे स्मॉल स्पॉट्समध्ये हा प्रकार होतो आणि ॲलोपेशिया एरियाटा डिफ्युझा. तर डिफ्युझामध्ये टोट आणि ॲलोपेशिया एरियाटा टोटॅलिस एका ठिकाणी चाय पडते. दुसऱ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे स्पॉट्स असतात आणि टोटॅलिस ॲलोपेशिया टोटॅलिसमध्ये पूर्ण एक पट्टा जसा पूर्ण केसांचा नाहीसा होतो आणि तिथं टक्कलसारखा असं प्लेन स्काल्प आपल्याला दिसते. तर ह्या हा जो प्रकार आहे चाय पडणे याची आपण कारणमीमांसा बघितली किंवा कॉजेस बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता ह्या जे तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये केसांना तेल अत्यल्प लावणे किंवा न लावणे हा प्रकार ह्याच्यामध्ये उद्भवतो. दुसरी गोष्ट काही प्रथिनांची कमतरता, प्रोटीन्स, लॅक ऑफ प्रोटीन्स, लॅक ऑफ प्रॉपर डायट, त्याच्याबरोबरच जे काही कामगार आहेत ज्यांचा धुळीशी संपर्क येतो, शेतकरी वर्ग आहे, काही फॅक्टरी वर्कर्स आहेत, केमिकल विशेष करून केमिकल वर्कर्स आहेत, तर त्यांच्यामध्ये हा प्रकार आढळून येतो. कोल मायनर्स आहेत, दमट हवेमध्ये जिथं ऑक्सिजन कमी प्रमाणात आहे, जास्त उन्हाच्या ठिकाणी जिथे तुम्हाला काम करावं लागतं, इंजिनियर्स लोक, डॉकवरची लोक त्यांना टोपी घालून सतत डोक्यावर घाम येतो, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार वाढतो. ठीक आहे. आणि काही लिव्हर डिसीजेसमध्ये सुद्धा, काही लिव्हर डिसऑर्डर्समध्ये सुद्धा हे प्रमाण दिसून येतं. तर प्रामुख्याने जेव्हा चाय पडते ही ॲक्सिडेंटल फायंडिंग असतं. लोक सलूनमध्ये जातात कटिंग करण्याच्या वेळेस ॲक्सिडेंटल फायंडिंग होतं आणि सलूनवाले त्यांना सांगतात अरे हा एक स्पॉट आलेला आहे आणि मग तेव्हा ते शॉक होतात आणि ते म्हणतात त्याची काय काळजी करू, आपल्याकडे जुलमी इलाज वगैरे आहे. मग ते गावठी इलाज वगैरे सांगतात त्यांना. तर हे झालं एक्सटर्नल ॲप्लिकेशन. जमालगोटा, ट्रेडिशनल मेडिसिन आहे जमालगोटा चोळून लावणे, तिथं उघडून लावणे, पण हा झाला एक्सटर्नल ॲप्लिकेशनचा पार्ट. येतात मग परत दुसरीकडं त्याला केसांचे असे छोटे छोटे सर्क्युलर स्पॉट्स, बाल्ड स्पॉट्स पडायला सुरुवात होते. बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं, महत्त्वाचा मुद्दा असा होतो की काही लोकांना तिथं खाज येते, त्याच्याभोवती फोड येतात आणि फंगल इन्फेक्शनसुद्धा स्टार्ट होतं. तर मी सर्व विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो आणि पेशंट्सला सुद्धा की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे पेशंट बघताय किंवा अशा प्रकारचे पेशंट तुमच्याकडे येत आहेत त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम त्यांची व्यवस्थित केस हिस्ट्री घेऊन ॲक्च्युअल कॉज काय आहे हे तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे. त्याच्याबरोबरच त्यांचे काही ब्लड टेस्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये हा ऑटोइम्युन डिसीज असल्यामुळं ANA टेस्ट एक केली पाहिजे ब्लडची, CBC विथ ESR, LFT ह्या काही ब्लड टेस्ट आहेत त्या करून घेतल्या पाहिजे. आणि ह्यामध्ये काय चेंजेस असतील LFT-मध्ये वगैरे तर सोनोग्राफी एकदा करून घेतलेली कधी पण बरं. प्रामुख्याने काही अल्कोहोलिक पेशंट असतात, क्रॉनिक अल्कोहोलिक, क्रॉनिक किंवा एक्सेसिव्ह नॉन व्हेज इटर्स, त्याच्यामध्ये सुद्धा हा चाय पडणे हा प्रकार हा दिसून येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या चाय पडणे या प्रकाराचं
ओरिएंटेशन तुम्हाला आता आपण दिलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे सर, पण आपण होमिओपॅथीमध्ये ह्याला काय ट्रीटमेंट आहे किंवा काय देऊ शकतो आणि पूर्ण बरं होतं का, असे बरेच पेशंटचे पण प्रश्न असतात की आम्ही औषध उपचार केले होते पण इथं एकदा आली त्याच्यानंतर दुसरीकडं, आता ती वाढत चाललेली आहे. तर ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे की योग्य होमिओपॅथिक माहिती तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांना दिली आणि त्याप्रकारे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही त्यांच्याकडून जर औषध घेतलं तर ही 100% ही चाय पडणे ही प्रक्रिया तुमची पूर्णपणे थांबते आणि त्या जागेला छानपैकी केस, नवीन कोवळे केस येतात आणि ते पुन्हा राहत होतात. ओके, आणि पुन्हा पुन्हा ह्याचा पुनरुद्भव होत नाही. तर होमिओपॅथीमध्ये याला आपल्याकडे आपण ग्रुप स्टडी करतो त्याच्यामध्ये ॲसिड ग्रुपच्या रेमेडीज ह्यामध्ये खूप उपयुक्त आहेत. त्याच्यामध्ये इथं मी सांगू इच्छितो ॲसेटिक ॲसिड आहे, फ्लोरिक ॲसिड आहे, फॉस्फोरिक ॲसिड आहे, लायकोपोडियम, नायट्रिक ॲसिड, कार्बोलिक ॲसिड, चायना. तर ह्या आपण इंडिकेटेड रेमेडीज ह्यामध्ये आहेत. पण आपण जर बघायला गेलो व्हाईल फाइंडिंग आउट द मायास्मेटिक अप्रोच ऑफ द केसेस ऑफ ॲलोपेशिया, यू कॅन सी द ऑटोइम्युनिटी हियर. द डॉमिनंट मायाझम विल बी सिफिलिस अँड दो ऑल दीज ॲसिड ग्रुप रेमेडीज कम अंडर द सिफिलिस अँटीसिफिलिटिक रेमेडीज. वी कॅन ऑल्सो ॲड हियर मर्कसॉल, मर्ककॉर. सो वेन एवर यू कम इन फ्रंट ऑफ द केसेस ऑफ ॲलोपेशिया यू टेक द प्रॉपर केस, रेपर्टराइज इट, फाइंड द कॉजेशन, सी द रिपोर्ट्स विच आई हॅव मेन्शन्ड प्रिवियसली अँड गो फॉर द 100% क्युअर अँड हील युअर पेशंट्स. ओके, सो any queries anybody have, they can ask me, question me. If anybody have questions. You can also DM me on my personal number. I have mentioned it. So take care of your hairs, your internal health, and be joyous. Have a great Diwali. Sarvanna Deepavali cha hardik shubhechha. Happy Diwali. Bye everybody. Good night.